नाथ सोडलेले एकेकाळचे शिष्य दिलीप वळसे पाटलांना मंचर इथल्या होमपिच वरती शरद पवारांनी घेरलं. 5% सुद्धा निष्ठा ठेवली नाही असं म्हणत शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांना थेट सुनावलं होतं. आता शरद पवारांसह जयंत पाटील, रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी अजित पवारांची मंचर इथे जाहीर सभा आणि शेतकरी मेळावा होतोय. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिरूरच्या मैदानात कोल्हेम विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार, उमेदवार अदलाबदलीवरून अजित पवार काय भूमिका घेणार याकडे प्रामुख्यानं लक्ष असणार आहे. दरम्यान शिष्यानं निष्ठा ठेवली नसल्यावरून झालेल्या टीकेला अजित पवारांसह दिलीप वळसे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मंचर इथल्या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जी सर्वात महत्वाची सभा होती ती ह्याच होमपिचवरती मंचरमध्ये होते. खरं तर मागं आपण जर पाहिलं तर अजित पवार असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कटआउट्स लावलेले आणि याच ग्राउंडवरती अजित पवारांच्या स्तोप धडाडणार नाही. खरं तर आपल्याला माहिती आहे शरद पवारांनी याच मंचरमध्ये मागच्या 10 दिवसापूर्वी जी सभा घेतली होती त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अमोल कोल्हेंसाठी ही सभा होती. अमोल कोल्हेंना या मतदारसंघातून पराभव करण्यासाठी शरद पवारांच्या या उमेदवाराला पराभव करण्यासाठी अजित पवारांनी मोठा चंग बांधला आहे. त्यांनी पहिल्यांदाच पुण्यामध्ये सांगितलं होतं की या मतदारसंघातून अजित पवार अमोल कोल्हेंचा पराभव करणार आहे. नेमकं काय काय गणित आहेत आणि महायुतीच्या बाजूने जर पाहिलं तर आज अजूनही उमेदवारी निश्चित झालेली नाही. दुसरं नाव जे महत्त्वाचं पुढे येतं ते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचाही प्रवेश आज या ठिकाणी होणार आहे असंही बोललं जातंय. राष्ट्रवादीमध्ये आज किती जणांचा प्रवेश शिवसेनेतून होतोय आणि या ठिकाणचा उमेदवार निश्चिती होते का. यासोबतच तिकडे शिरूरच्या जे आमदार आहेत अशोक पवार यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा एक सभा होते 10:30 आणि या ठिकाणी सभा होणार ती साधारण 4:30 ते 5 दरम्यान. त्यामुळं आज अजित पवार या ठिकाणी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती थोड्या दिवसामध्ये आचारसंहिता लागणार त्याच्या आधी नेमके काय काय मुद्दे घेऊन या मतदारसंघामध्ये बोलणार आहेत आणि अमोल कोल्हेंना शह देणार आहेत का, अमोल कोल्हेंच्या विरोधात कोणता उमेदवार आणि याची आज पोलखोल होणार आहे या सगळ्या गोष्टींवरती न्यूज 18 लोकमतची नजर असणार आहे. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे.